तर मंत्री छगन भुजबळ हे आता महायुतीमध्ये समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी दबावतंत्र वापरत असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमधून समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत. नाशिकमधून दिलीप खैरे तर छत्रपती संभाजीनगरातून मनोज घोडके यांनी अर्ज भरलाय. दरम्यान भुजबळांना उमेदवारीसाठी तात्काळ ठेवल्यानं राज्यातील ओबीसींची ताकद दाखवण्यासाठी भुजबळ समर्थक आता लोकसभेच्या मैदानात उतरलेत. समता परिषदेच्या माध्यमातून हे दबावतंत्र आहे का? लोकसभा निवडणुकीमध्ये नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरात अशी आता चर्चा सुरू झाली आहे. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरात समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत लोकसभा निवडणुकीसाठी. आणि छगन भुजबळ हे महायुतीत समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी दबावतंत्र वापरतायत का अशी देखील शंका उपस्थित होते या सगळ्या प्रकरणावरून. अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे यांच्याकडे. लक्ष्मण, हा सगळा काय प्रकार आहे? खरं तर छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्याची तयारी सुरू केली होती. छगन भुजबळ यांच्या नावाला दिल्लीतून हिरवा कंदील जो आहे तो दाखवण्यात आला होता अशा प्रकारची माहिती स्वतः भुजबळांनी दिलेली होती. मात्र छगन भुजबळ यांना ज्यावेळेला उमेदवारी मिळेल अशा प्रकारची चर्चा सुरू झाली त्यावेळेला त्यांच्या उमेदवारीला मोठ्या प्रमाणात विरोध झाला आणि त्याच्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी त्यांची उमेदवारी शेवटच्या क्षणापर्यंत ताणून ठेवली अर्थात ताटकळत ठेवली. आजही नाशिकच्या जागेबाबतचा निर्णय झालेला नाहीये. मात्र ज्या छगन भुजबळांनी आजवर अनेकांना उमेदवाऱ्या दिल्या त्याच छगन भुजबळांना महायुतीमध्ये अशा पद्धतीने ताटकळत ठेवलं जात आहे. त्यांना अशा पद्धतीची वागणूक जी आहे ती महायुतीत दिली जाते आणि एकूणच महायुतीच्या नेत्यांना ओबीसी मतांची गरज नाहीये का असा सवाल उपस्थित करत आता समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडनं राज्यभरामध्ये उमेदवारी अर्ज जे आहे ते दाखल केले जात आहे. कालच नाशिकमध्ये छगन भुजबळ यांचे निकटवर्ती आणि समता परिषदेचे पदाधिकारी असलेल्या दिलीप खैरेंनी उमेदवारी अर्ज घेतलेला होता. तर आज तिकडे संभाजीनगरमध्ये देखील संभाजीनगरच्या समता परिषदेचे अध्यक्ष जे आहे मनोज घोडके यांनी देखील तिकडे उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे. त्यामुळे एक चित्र स्पष्ट आहे की छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळत नसल्याचं बघितल्यानंतर आता ओबीसी समाज जो आहे तो आक्रमक झालेला आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं समता परिषदेच्या माध्यमातून उमेदवार देऊन दबावतंत्र छगन भुजबळ यांच्याकडनं वापरलं जात आहे का असा सवाल या निमित्तानं आता उपस्थित केला जातोय. अगदी बरोबर, धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या माहितीसाठी. तर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरात समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आता उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात केलेली आहे. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये नाशिकमधून दिलीप खैरे तर छत्रपती संभाजीनगरातून मनोज घोडके यांनी अर्ज भरलाय. भुजबळांना उमेदवारीसाठी तात्कळत ठेवल्यामुळे ओबीसींची राज्यातली ताकद दाखवण्यासाठी भुजबळ समर्थक लोकसभेच्या मैदानात उतरलेत. छगन भुजबळ आणि त्यांच्या समर्थकांकडनं हे दबावतंत्र वापरलं जाते का याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत दिलीप खैरे आहेत. आपण उमेदवारी अर्ज घेतलेला आहे. खरं तर छगन भुजबळांनी ज्यावेळेला पत्रकार परिषद घेतली त्यावेळेला त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली की मी आजपर्यंत लोकांना उमेदवारी देत आलो आज मात्र मला उमेदवारी घेण्यासाठी अशा पद्धतीची कसरत करावी लागते अशी नाराजी व्यक्त केली. आणि त्यानंतर आता राज्यभरामध्ये समता परिषदेच्या माध्यमातून आपण देखील समता परिषदेचे नेते आहात उमेदवारी अर्ज घेतलाय काय नेमकं? असं आहे की साहेब जे काय बोलले ते तर खरंच आहे परंतु मी जो अर्ज घेतलेला आहे तो सध्या जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे नाशिक लोकसभा मतदारसंघाची त्या धर्तीवर आमच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झाली आणि आम्ही तो अर्ज घ्यावा आणि तो भरायचा नाही भरायचा तो आता त्यानंतर आम्ही भुजबळ साहेब व सर्वांशी चर्चा करून आम्ही तो निर्णय घेऊ. तर समाजामध्ये झालेलीच आहे परंतु इथला नाशिकचा जो अर्ज घेतलेला आहे तो काही त्या याच्यावर नाही. मी स्वतः राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे आणि राष्ट्रवादीसुद्धा ही जागा मागते त्यासाठी आम्हीही स्वतः उमेदवारी मागतो आहे त्यामुळे आम्ही अर्ज घेतलेला. मला असं वाटतं थोडा वेळ जाऊ द्यावा लागेल आपल्याला आणि जे जे काय होईल ते आपण बघावं लागेल. कार्यकर्त्यांनी ठरवलं की अर्ज घ्यावा म्हणून आम्ही अर्ज घेतलेला. आपण बघतोय हे होते आपल्यासोबत दिलीप खैरे. दिलीप खैरे फारसं काही बोलत नसले तरी त्यांची देहबोली अगदी स्पष्ट आहे. छगन भुजबळ यांना उमेदवारी नाकारण्यात आली महायुतीने त्यांना उमेदवारी देत असताना टाळमटाळ केली आणि म्हणून राज्यातला ओबीसी समाज जो आहे तो नाराज झालेला आहे आणि त्या माध्यमातून राज्यातल्या ओबीसींची ताकद दाखवण्यासाठी अशा पद्धतीनं महाराष्ट्रभरातल्या समता परिषदेच्या नेत्यांकडनं जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आपल्या उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी जी आहे ती सुरू केलेली आहे. दिलीप खैरेंनी काल नाशिकमधून उमेदवारी अर्ज घेतला. संभाजीनगरमधील देखील जिल्हा अध्यक्षांनी उमेदवारी अर्ज घेतलेला आहे. त्यामुळे आता छगन भुजबळांचं हे नवं दबावतंत्र आहे का आणि या दबावतंत्राच्या माध्यमातून छगन भुजबळ स्वतःच्या पदरात काय पडून घेतात हे बघणं महत्वाचं असेल. व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.